नमस्कार, माझं नाव वैदेही स्वाती संजय चुटे आहे. मी 5व्या वर्गात शिकते. माझ्या विद्यालयाचं नाव ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त एक्सप्लोर किड्स वर्ल्ड तर्फे आयोजित स्पर्धेमध्ये मी मराठी कथा जाणता राजा वाचून दाखवणार. जाणता राजा. एकदा एक राजा आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसोबत राज्याची पाहणी करण्यासाठी निघाला होता. तो घोड्यावर बसून फेरफटका मारत होता. अचानक कुठून तरी एक दगड येऊन त्याच्या डोक्याला लागला. राजा जखमी झाला. त्याच्या डोक्यातून भळाभोळा रक्त वाहू लागले. राजाने सैनिकांना आज्ञा दिली, दगड कोणी मारला त्याचा शोध घ्या. सैनिक दगड मारणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असतानाच अचानक एक म्हातारी आजी काठी टेकवत 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 पुढे आली आणि राजाला म्हणाली, राजा, हा दगड मी फेकला होता. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. राजाने त्या म्हाताऱ्या आजीला विचारले, तुम्ही मला दगड का फेकून मारला? क्षमा करा राजे, मी तर या आंब्याच्या झाडावरचे आंबे तोडत होती. उदरनिर्वाहासाठी मी हे आंबे विकते. वृद्ध असल्यामुळे मी झाडावर चढू शकत नाही, म्हणून झाडावर दगड मारत होती. त्यातलाच एक दगड तुम्हाला लागला, म्हातारी आजी उत्तरली. राजाला म्हातारी आजीवर दया आली. त्याने तिला काही स्वर्णमुद्रा भेट म्हणून दिल्या. आजीनेही राजाला अनेक आशीर्वाद दिले व ती तिथून निघून गेली. राजाच्या सहकाऱ्यांना प्रश्न पडला की राजाने त्या म्हाताऱ्या आजीला शिक्षा द्यायची सोडून स्वर्णमुद्रा बक्षीस म्हणून का दिल्या असाव्यात. व न राहून एका सहकाऱ्याने राजाला अशा वागण्याचे कारण राजाला विचारले. राजा म्हणाला, हे आंब्याचं झाड बघा. हे झाड त्याच्यावर दगड मारणाऱ्यांनाही मधुर फळ देतो. मग मी तर एक राजा आहे, मला माझ्या प्रजेची काळजी घेतलीच पाहिजे. राजाचे उत्तर ऐकून त्याचे सहकारी धन्य झाले. त्यांनी राजाला अभिमानाने मुजरा केला. असा हा प्रजेचे दुःख पीडा जाणणारा राजा दुसरा तिसरा कोणी नसून परकीय शत्रूंशी दोन हात करणारा रयतेची पोटच्या मुलांसारखी काळजी घेणारा आणि स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. प्रजेचे मन जाणणारा राजा म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा असे संबोधले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शहाजी राजे व जिजाबाई यांचे ते पुत्र. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट फिरवणे, तलवार चालवणे यात ते तरबेज होते. विविध विद्या व कला त्यांना अवगत होत्या. मावळ्यांच्या साथीने त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले व पूर्णही केले. अनेक प्रांत किल्ले जिंकून त्यांनी तेथील प्रजेचे रक्षणाची व पालन पोषणाची जबाबदारी ही यशस्वीरित्या पार पाडली. आजही प्रजाहितदक्ष राजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अग्रस्थ गणले जाते.
अग्रस्थानी गणले जाते, अग्रस्थानी गणले जाते।